जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी सत्ता पाहिजे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचं समर्थन केलंय. जनसामान्यांचे आणि राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हवी आहे. शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याची ग्वाही देखील ठाकरे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे ठाकरे यांची ही पहिलीच प्रचार सभा होती, त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात ही सभा झाल्यानं ही सभा आणखीनच चर्चेचा विषय ठरली. तो जो समोरचा तयार आहे तो मला नाही घाबरू, मी कशाला घाबरू, तर मी कशाला, मी तरी कशाला घाबरू. ही आतापर्यंत जी काही नीती होती, तरी राधाकृष्ण तुम्ही बोललात की इथे आपलं सरकार याचं प्रतिबिंब लोकांना दिसलं पाहिजे. प्रतिबिंब दिसायला पहिलं आपल्याला पाणी आणावं लागणार आहे. पाणी आपण आणणार आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये मग बघा तुम्ही सरकारचं प्रतिबिंब नाही, विकासाचं प्रतिबिंब, तुमच्या भविष्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये तुम्हाला. आहे माझ्या काळामध्ये जी काही आपली झटाची होती होतीच, मी नाही ना म्हणत, मी कधी खोटं नाही म्हणत. पण जे मुद्दे मी सरकार समोर मांडले होय, सत्तेमध्ये असताना सुद्धा मांडले, ते जनतेच्या हिताचे होते की नव्हते हे तुम्ही मला सांगा. जनतेच्या हिताचे होते, तुमच्या हिताचे होते, शेतकऱ्यांचे होते, पाण्याचे प्रश्न असतील. अगदी जसं कालच्या सभेमध्ये आम्हाला काही सगळं काही बोलता आलं नाही, कारण की किती बोलत राहायचं. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगतो, जसं आता शेतकरी हा केंद्रबिंदू झाला, कारण म्हणजे 15-20 वर्षापूर्वी जेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री होते देशाचे, तेव्हा अख्ख्या देशात एकमेव शिवसेना हा असा पक्ष होता की शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपण ढोळून काढला होता, देता की जात कर्जमुक्त आज ते म्हणताय. पण मी नुसतं कर्जमुक्त करून ठेवणार नाही, तुम्हाला मी चिंतामुक्त करणार आहे. तुम्ही जे काय पिकवता त्याला सुद्धा पुढे कशी चांगली किंमत मिळेल. एवढंच नाही तर दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये किमान 10,000 रुपये कसे मिळतील ती सुद्धा योजना मी आपण ठेवलेली आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज, किमान 10,000 रुपये शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे. जसं आणखी यापूर्वी राहुल गांधी येऊन गेले होते, येऊन काय घेऊन गेले मला माहिती नाही, तुम्हाला कळलं की नाही, त्यालाही कळलं की नाही, मलाही माहिती नाही. स्वतःला कळलं असेल तर ते लोकांना कळेल. पण जे मी बोलतो आहे ते पूर्ण जबाबदारीने बोलतो आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचार सभा म्हणजे तमाशाचे फळ नाही, ही तुमच्या भविष्याची आणि भवितव्याची निवडणूक आहे. तुम्ही तुमचं आयुष्य कसं असणार आहे हे तुम्ही ठरवणार आहात. आमच्याकडे जर तुम्ही विश्वास कोणावर द्यायचा, शिवसेना भाजपा महायुतीकडे द्यायचो आपलं भविष्य आपलं आयुष्य. 60 वर्ष 70 वर्ष त्यांनी सगळे खड्डेच खणले आयुष्यामध्ये, नुसते खड्डे खणले, हे खड्डे बुजवायचे असेल तर आता पूर्ण आणि पूर्ण महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही. थोरात साहेब तुम्ही सुद्धा आता निश्चिंत मनाने घरी जायला हरकत नाही, कारण तुमचा जो काही नेता आहे तो बँकॉकला पोहोचलेला आहे. बँकॉकला पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे तो तिकडे पोहोचला आहे. तुम्ही आता काळजी करू नका, तुम्ही प्रचार करू नका, घरी बसा आरामात, कारण नाही तर तुम्हाला ही जनता घरी बसवणार आहे. काहीतरी उपमा द्यायला सुद्धा संबंध असावा लागतो. कुठे छत्रपती शिवाजी महाराज, कुठे बाजी प्रभू देशपांडे आणि कुठे हे. यांच्या बाकीच्या करा म्हणजे तुम्हाला काय सांगत नको, कारण तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. हे बाबा नो, हे मी बोलत नाही, या मीडियावाल्या संस्थेत बोलत आहे. नाही तर पुन्हा उद्या काहीतरी माझ्या नाव येईल आणि आलं तर परवाने जे खऱ्याचे खरं खरं सांगायला मी कशाला घाबरू. काम कर्म तुमचं आहे ते सांगाल मी. तुम्ही करायला घाबरत नाही तर मी बोलायला काय घाबरू.